सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या पिरियडला आपोलोनियसच्या प्रमय बघितलं त्याच्या आधी पायथागोरसचं प्रमायाचं जे उपयोजन आहे लघुकोण आणि विशाल गोणाकरता ते बघितलं पायथागोरसच्या प्रमायाचं उपयोजनाचा उपयोग करून आपण आपोलोनियसचं प्रमय सिद्ध केलं तर आता याच आपोलोनियसच्या प्रमायावर आधारित जी उदाहरणं आहेत ते आपल्याला बघायचं आहे सराव संच दोन पॉईंट एकमध्ये सॉरी दोन पॉईंट दोन मध्ये त्यामध्ये बघा पहिलं उदाहरण आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे बिंदू एस जो आहे हा क्यू आर बाजूचा मध्यबिंदू आहे पी क्यू आता याचा अर्थ काय बिंदू एस जो आहे तो क्यू आर चा मध्यबिंदू आहे म्हणजे क्यू एस आणि एस आर ह्या समान मापाच्या समान लांबीच्या झाल्यात म्हणजे क्यू एस बरोबर एस आर ते एकरूप चिन्हाने पण दाखवलं या ठिकाणी त्याच्यानंतर पी क्यूची किंमत अकरा दाखवलेली आहे त्यानंतर पी आरची किंमत सतरा आणि ही जी पी एस आहे ही पी एस काय आहे पी एसची किंमत तेरा दिली आणि तुम्हाला क्यू आरची किंमत काढला विचारलेलं आहे आता लक्ष द्या इकडे मध्यगा का, म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे समजा हा तुमचा त्रिकोण आहे ए सी आता मध्यगाय म्हणजे काय की त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारी जी रेषा असते त्याला आपण मध्यगाय म्हणतो मग आता समजा या ठिकाणी हा जो बिंदू आहे एम हा एम काय झाला बी सीचा मध्यबिंदू मग आता त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे एम हा काय मध्यगा आहे त्या त्रिकोणाची आता त्रिकोणाची मध्यगा आहे एम त्रिकोणाला मग एक शिरोबिंदू नाही तीन शिरोबिंदू मग तीन शिरोबिंदूमधून जाणारे म्हणजे तीन शिरोबिंदूतून जाणारे ज्या रेषा आहे आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषा आहे ह्या काय होणार मध्यगा होणार म्हणजे त्रिकोणाला तीन मध्यगा असतात ही एक मध्यगा या बिंदूतून काढलेली दुसरी आणि या बिंदूतून काढलेली तिसरी याला एम एन एल e, एम एन e, असं नाव दिलं आपण म्हणजे त्रिकोणाच्या तीन काय होतात एल e, एम एन e, मग आता पायथागुरस प्रमय काय आहे आपलं सॉरी अपूर्णी प्रमेय काय आहे तर जर एम हा बी सी चा मध्यबिंदू असेल तर आपण आपूर्णी प्रमय काय म्हणतो ए बी चा वर्ग आधी की चा वर्ग बरोबर दोन वेळेस एम चा वर्ग अधिक दोन वेळेस बी एमचा वर्ग हे अपूर्ण प्रमेय आता इथे मी ए बी सी घेतले या ठिकाणी पी क्यू आर आहे आकृतीमध्ये आता हा शिरोबिंदू त्याची समोरची बाजू क्यू आर त्याचा मध्यबिंदू येस जोडणारी म्हणजे पी एस काय झाली ही मध्य काय झाली त्रिकोणाची मग आता तेच बघा बिंदू येस हा त्रिकोणाचा मध्यबिंदू आहे येस हा क्यू आर जो आ, येस बिंदू जो आहे तो क्यू आरचा मध्यबिंदू आहे हा यस बिंदू क्यू आरचा मध्यबिंदू आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आरमध्ये मध्ये बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस रेख ही जाली? जाली। पी ही काय झाली मध्य काय झाली मग आपण प्रमेय काय पी क्यूचा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर दोन पी चा वर्ग अधिक दोन क्यू एस चा वर्ग जसं इथे आपण ए एबीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग बरोबर दोन वेळेस एम चा वर्ग अधिक दोन वेळेस बी बीएमचा वर्ग केला त्याचप्रमाणे इथे पी क्यूचा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर दोन क्यू दोन पी एस चा वर्ग अधिक दोन क्यू एस चा वर्ग कंसामध्ये कारण लिहिलं काय वापरलं आपण पुणे प्रमाणे वापरलं मग आता किमती टाकणार पी क्यू ची किंमत अकरा चा वर्ग पी आर पी आर ची किंमत सतराचा वर्ग बरोबर दोन पी एस पी एस ची किंमत तेरा तेराचा वर्ग अधिक दोन गुणेला क्यू एस एस क्यू एस काय काढायचं आहे आपल्याला बघा क्यू एस काढायचं आणि त्याच्यानंतर क्यू आर काढायचं आहे मग आपण क्यू एस काढूया आधी मग आता ज्या ज्या आपल्या प्रबई लिहिलं ज्या ज्या किमती आपल्याकडे अवेलेबल होत्या त्या आपण त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत मग आता अकराचा वर्ग एकशे एकवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर दोन गुणेला तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक एक दोन किवे वर्ग आता एकशे एकवीस आणि दोनशे एकोणनव्वद यांची बेरीज केली चारशे दहा बरोबर या दोघांचा गुणाकार एकशे एकोणसत्तर गुणेला दोन तीनशे अडतीस अधिक दोन किवीसचा वर्ग पुढे चारशे दहा तीनशे अडतीस जे आहे ते या बाजूला घेतले ते वजा झाले चारशे वजा तीनशे अडतीस बरोबर इकडे उरला दोन केवीसचा वर्ग चारशे दहा मधून तीनशे अडतीस वजा केले बहात्तर उरलेत बरोबर दोन कि वर्ग मग हे आधी दोन वर्ग बरोबर बहात्तर मग आता किचा वर्ग आपला कि काढायचं म्हणून कि वर्ग बरोबर दोन गुणेला आहेत इकडे आपण भागीला घेतले बहात्तर भागीला दोन भाग दिला बे त्रिक सहा बेसक बारा किसचा वर्ग बरोबर छत्तीस आलेत मग किएस चा वर्ग बरोबर छत्तीस दोन्ही बाजूंचं वर्ग मूळ घेतलं याचं वर्ग मूळ याचं वर्ग मूळ क्यू एस याचं वर्ग मूळ सहा क्यू एस किंमत किती आली सहा आता क्यूएस आणि यासारखं शेअ समान आहेत मग इथे क्यू आर बरोबर काय होणार दोन क्यू एस क्यू एस दुप्पट जर हे पाच आहे हे हे सहा आहे हे पण सहा आहे मग क्यू आर काय होणार बारा होणार म्हणजे क्यू आर बरोबर दोन क्यू एस क्यू आर बरोबर दोन क्यू एस मग दोन गुडेला क्यू एस ची किंमत आपण इथे काढलेली आहे सहा सहा दुणे बारा म्हणजे क्यू आर ची किंमत किती काढली बारा तर जेव्हा आपल्याला त्रिकोणामध्ये मद्यगा दिली असेल त्याच्या बाजूंची लांबी दिली असेल दोन बाजूंची मद्यगेची लांबी दिली असेल मग आता ह्या आपुनसच्या प्रमाणावरून आता सांगितल्याप्रमाणे आपण क्यू आर ची लांबी काढली आणखीन कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला ही बाजू दिली असेल ही बाजू दिली असेल ही बाजू दिली किंवा ही बाजू दिलेली असेल त्याचे नेम्मी आपण दोन भाग करणार कारण करना हा मध्यबिंदू आहे आणि तुम्हाला मध्यगेची लांबी काढावी लागणार असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो अजून आणखी काही उदाहरणं आपण बघू आता बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर दहा ए सी बरोबर सात बी सी बरोबर नऊ तर बिंदू सीमधून बाजू ए बी वर काढलेल्या मध्यगेची लांबी आत्ताच मागच्या उदाहरणात मी सांगितलं की काही किमती तुम्हाला दिल्या असतील आणि मध्यगेची किंमत काढायची असेल मग आता बघा त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी या त्रिकोणामध्ये ए ची किंमत दहा ए बी दहा पण हा काय तुमचा हा मध्यबिंदू आहे त्यामुळे पाच पाच भागामध्ये ती विभागली गेली बी एम बरोबर आणि एम बी बरोबर पाच कारण काय आहे हा यम जो आहे हा बी एचा किंवा ए बीचा मध्यबिंदू आहे किंमती ज्या दिल्या आहेत त्या आकृतीमध्ये बघा ची किंमत दिलेली दहा म्हणून पाच पाच ची किंमत सात त्याच्यानंतर बी सीची किंमत नऊ मग आता सुरुवात आपण करू त्रिकोण सी बी एमध्ये सी बी त्रिकोणामध्ये रेख एम ही मध्य गाय बरोबर सी एम ही जी आहे काय मध्यगाय कारण शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू म्हणजे सी एम काय झाली ती त्रिकोण सी बी एची मध्यगा झाली मध्य गा झाली म्हणजे याचा अर्थ काय बी एम बरोबर एम ए किंवा एम मग दोघांची किंमत पाच पाच होणार एकूण बी ए किती किंवा ए बी किती दिलेला आहे दहा म्हणून प्रत्येकी पाच पाच समान आहे बी ए बी एम आणि एम ए हे दोघं समान आहेत म्हणून प्रत्येकी पाच पाच मग आता इकडे मध्य का आहे आपूर्णिश प्रमाणाचा उपयोग करतो मी सी बीचा चा वर्ग अधिक एसी चा वर्ग किंवा चा वर्ग या बाजूचा वर्ग आपण प्रमाणे थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर दोन वेळेस या बाजूचा वर्ग अधिक दोन वेळेस या बाजूचा वर्ग मातीच आहे बघा आपण यश प्रमाणामध्ये काय म्हटलेले सीव्ही चा वर्ग अधिक सीए चा वर्ग बरोबर दोन वेळेस चा वर्ग अधिक दोन वेळेस चा वर्ग मग आता आपण याप्रमाणे आपण लिहिलं ज्या ज्या किंमती आहे सी बी सी बीची किंमत नऊ आहे नवाचा वर्ग अधिक सी सी एची किंमत आहे सात सातचा वर्ग बरोबर दोन कंसामध्ये सी एम सी एमची किंमत नाही आहे ती मध्यक आहे आणि मध्यगात आपल्याला काढायची ती मध्यगाची लांबी काढा मग सी एम बरो सी एम जसं तसं लिहिला अधिक दोन गुणेला बी एम बी एमची किंमत किती आहे पाच पाचचा वर्ग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक साताचा वर्ग एकोणपन्नास बरोबर दोन सी एम वर्ग अधिक दोन गुणेला पाचचा वर्ग पंचवीस यांची बेरीज एक्क्याऐंशी अधिक एकोणपन्नास ते होता एकशे तीस बरोबर दोन सी एमचा वर्ग अधिक पंचवीस जोडे पन्नास आता पन्नास मी या बाजूला वजा होणार ते इकडे अधिक पन्नास हे या बाजूला घेतलं तर वजा होणार म्हणजे एकशे तीस वजा पन्नास बरोबर तुमचे उरले दोन सी एमचा वर्ग मग आता एकशे तीस मधून पन्नास जर आपण पन वजा केले तर वर ते उरता ऐंशी बरोबर दोन सी एम वर्ग म्हणजे सरळ वर इले दोन सी एमचा वर्ग बरोबर ऐंशी मग आता सी एमचा दोन सीएमचा वर्ग बरोबर ऐंशी मग सी दोन का आहेत गोळीला आहेत सी एमला तिकडे मागितला जाणार म्हणजे सीएमचा वर्ग बरोबर ऐंशी छेद दोन ऐंशी छेद दोन मग सी एमचा वर्ग बरोबर ऐंशी छेद दोन भाग दिला आपण बेचोका आठ म्हणजे चाळीस आले सीएमचा वर्ग बरोबर किती चाळीस आता आपला एमचा वर्ग नाही काढायचा आहे आपला सीएम काढायचं आहे मध्य का काढायची मग आता सीएम चा वर्ग बरोबर याचं वर्ग, वर्ग, याच वर्ग म्हणून का नाही निघत चाळीस मग त्याची फोड केली आपण चार गुणीला दहा पैकी फोड अशी करायची की दोन संख्यांचा गुणाकारापैकी कुठल्या तरी एका संख्येचा हा वर्ग वर्ग काढता आला पाहिजे मग आता बघा चार गुणीला दहा चाराचा वर्ग मग काढता येते माझा चाराचा वर्ग सीएम याचं वर्ग मूळ घेतलं सीएम याचं वर्ग मूळ दोन यास म्हणून करणीमध्ये दहा मग सीएमची किंमत आली दोन करणीमध्ये दहा सीएम काय आहे सीएम जी आहे ती मध्य काय आणि मध्यगीची लांबी विचारली तर मध्यगेची लांबी दोन करणीमध्ये दहा आहे अशी मध्यगेची लांबी सुद्धा आपल्याला काढता येते बघा पुढच्या उदाहरणामध्ये आणखी आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू BC चा त्रिकोण एबीसी चा बाजू बी सी चा बिंदू एम हा मध्यबिंदू आहे बी सी जी त्रिकोण ए बी सी हा आहे त्याचा एम जो आहे किंवा बाजू बी सी चा एम हा काय आहे मध्यबिंदू आहे परिणामी एम काय होणार मध्य काय होणार म्हणजे पुन्हा पूर्ण प्रमाणाचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करावा लागणार मग किमती दिलेल्या आहेत ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोनशे नव्वद एम बरोबर आठ दिलाय आणि बी सी काढायचं म्हणजे थोडक्यात पहिल्या उदाहरणासारखं आहे आधी आपल्याला बी एम काढावं लागेल नंतर त्याची आपल्याला दुप्पट करावी लागेल बघा लास्टला बी एम काढलाय आणि त्याची दुप्पट केली नऊ काढली नऊ दोन्ही दो अठरा हे पहिल्या उदाहरणासारखंच आहे मग आता बघा या ठिकाणी त्रिकोण ए बी सी च्या बाजू बी सी चा एम हा काय आहे मध्यबिंदू बरोबर आहे एक रूप चिन्हाने दाखवलेला आहे आपण ते रेख एम काय होणार ही रेख एम जी आहे ती त्रिकोण ए बी सी ची मध्य काय म्हणून मध्यगाय म्हणून आपण काय करणार पायथा आपोरणीय प्रमायाचा उपयोग करणार आपूर्णय प्रमाय काय आहे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूच्यावर दोन वेळेस या बाजूचा वर्ग अधिक दोन वेळेस या बाजूचा वर्ग म्हणजे या बाजूचा म्हणजे ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर दोन वेळेस ए एमचा वर्ग अधिक दोन वेळेस बी एमचा वर्ग कौशामध्ये कारण लिहिलं आपोर्णियसचं प्रमय मग आता ए बी वर्ग आता स्वतंत्र किंमती दिलेला नाही आहे आपल्याला ए बीची किंमत आणि ए सीची किंमत दिली नाही ए बी वर्गाधिक ए सी वर्गाची किंमत दिलेली ए बी वर्गाधिक ए सी वर्गाची किंमत दोघं मिळून दिलेली दोनशे नव्वद ती दोनशे नव्वद दिली ए बी वर्गाधिक ए सी वर्ग दोनशे नव्वद दोन कंसामध्ये ए एम एमची किंमत दिलेली आठ चा वर्ग अधिक दोन वेळेस बी एम आपल्याला काढायचं आहे दोन बी एमचा वर्ग जसं तसा लिहिला आहे या ठिकाणी पुढे मग दोनशे नव्वद बरोबर दोन गुण आठ अधा वर्ग चौसष्ट अधिक दोन बी एमचा वर्ग जसत तसा लिहिला हा दोनशे नव्वद जसत तसा चौसष्ट जुणे एकशे अठ्ठावीस अधिक दोन बी एमचा वर्ग आता एकशे अठ्ठावीस या बाजूला अधिक येते या बाजूला आपण वजा करू दोनशे नव्वद वजा एकशे अठ्ठावीस बरोबर इकडे उरला तुमचा दोन बी एमचा वर्ग दोघांची जर आपण वजाबाकी केली तर एकशे बासष्ट बरोबर दोन एमचा वर्ग सरळ लिहिलं दोन बी एमचा वर्ग बरोबर एकशे बासष्ट आता दोन गुणिला आहेत ते आपण काय करणार या बाजूला भागीला घेणार म्हणजे बी एमचा वर्ग बरोबर एकशे बासष्ट भागीला दोन भाग दिला या ठिकाणी एमचा वर्ग बरोबर काय येणार मग बे एक बे बेआटी सोळा आणि एक बे एक्क्याऐंशी एमचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी दोघी बाजूंचं वर्ग मूळ घेतलं याचं वर्ग मूळ बी एम याचं एक्क्याऐंशीचा वर्ग नऊ दोन्ही <गीच्चा> दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेतला आपल्याला बीएमची किंमत मिळाली ही बी एमची किंमत किती मिळाली आपल्याला नऊ आता बीएम आणि सी कशी समान आहे हे आणि हे हे नऊ तर सी सु, सुद्धा नऊ मग बी सी आपल्याला काय आहे बी सीची किंमत करायची मग बी सी म्हणजे काय बी एम अधिक सी नऊ अधिक नऊ अठरा किंवा बी सी बरोबर याची दुप्पट दोन बी एम बघा बी सी बरोबर दोन बी एम बी सी बरोबर दोन गुणेला बी एम बी एम ची किंमत तिथे नऊ काढली ती टाकली नऊ दोने अठरा या प्रकारे पण तुम्ही लिहू शकतात बी सी बरोबर मी या प्रकारे लिहिलं बी सी बरोबर दोन बी एम लिहिलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करू शकता बी सी बरोबर बी एम आधी का एम सी मग बी एमची ची किंमत नऊ याची किंमत पण नऊ 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 अठरा बी सी बरोबर अठरा अशी सुद्धा तुम्ही ती किंमत काढू शकता म्हणजे म एखाद्या वेळेस तुम्हाला मध्य काय विचारली जाईल किंवा एखादी त्रिकोणाची जी बाजू आहे समोरील बाजू ती तुम्हाला काढावी लागेल उदाहरणांमध्ये मात्र त्यावेळेस आपल्याला अपूर्णेश प्रमायाचा उपयोग करावा लागेल आता बघा इकडे लक्ष द्या आकृतीमध्ये आता नेहमीच उदाहरणांमध्ये तुम्हाला अंक दिलेले असतील संख्या दिलेल्या असतील असं काही नाही एखाद्या वेळेस तुम्हाला सिद्ध करा असं पण म्हटलं जाईल मध्ये सिद्ध करण्यासाठी कधी तुम्हाला अपूर्णेश ज्या प्रकरणातलं उदाहरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासल पायथागोरसचं प्रमेय अभ्यासलेलं आहे पायथागोरुच त्रिकूट आहे त्याच्यानंतर पायथागोरसच्या प्रमायाचं उपयोजन आहे त्यानंतर आपण आणखीन काय अभ्यासलं की आपुर्णचं प्रमाण मग साधारण याच गुंड याच प्रमायांचा उपयोग जे उदाहरणं सिद्ध करायचे असतात त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो आत्ता बघा या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ती जो बिंदू आहे तो आयत ताच्या आयत पी किंवा आर पी क्यू आर एस या आयताच्या आंतर आहे कुठला बिंदू टी तर सिद्ध करा टी एसचा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग अधिक टी आरचा वर्ग आता हे कसं सिद्ध करणार तर लक्ष सोपं आहे याच्यामध्ये पी क्यू आर एस हा आयत आहे टी हा बिंदू जो आहे तो आंतर आहे मग आता रचनेमध्ये बिंदू टीमधून ए बी अशी काढा की या टी बिंदूमधून ए बी रेषा अशी काढायची की ती ए बी समांतरी एस आर ही जी ए बी असणार आहे ती एस आर ला समांतर असेल ती बघा ए बी समांतर एस आर येते टी बिंदूतून जाणारे ती रेषा आपण काढली म्हणजे ते बिंदू कशी येणार ए डॅश टी डॅश बी ए डॅश टी डॅश बी त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने जर विचार केला आपण पी डॅश ए डॅश एश पी डॅश ए डॅश एस आणि तिसरं जर म्हटलं आपण क्यू डॅश बी डॅश आर क्यू डॅश बी डॅश आर ही काय झाली रचना ही रचना करायची मग आता सिद्धता बघा सिद्धतेमध्ये चौकून पी क्यू आर एस आयत आहे ते तर उदाहरणामध्येच दिलेलं आहे मग आयत आहे म्हणून आयताच्या संमुख बाजू कशी असतात समांतर असतात म्हणजे पी क्यू समांतर येस आर बघा ही पी क्यू समांतर येस आर पी क्यू आणि एस आर कसे आहेत समांतरित ते लिहिले त्या ठिकाणी व बाजू एस आर समांतर ए बी एस आर समांतर ए बी हे रचनेमध्ये केलेले आहे आपण एस आर ही एबीला समांतर बघा या ठिकाणी एस आर समांतर ए बी किंवा ए बी समांतर एस आर हे रचनेमध्ये म्हणून या ठिकाणी काय लिहिले रचना आता परिणामी काय होणार ह्या ए बी मुळे चौकोन पी क्यू आर एस याच्यामध्ये पी क्यू समांतर एस आर ए परंतु आता ए बी समांतर एस आर ए बी समांतर येस आता त्यामुळे काय झाले आयताची दोन भाग झाले मग आता ए बी समांतर एस आर ए याचा अर्थ काय झाला ए एस किंवा ए बी आर एस किंवा एस ए आर बी हा एक चौकोन होईल आणि हा एक चौकोन हे दोघं चौकोन काय होणार आहे आयतच होणार आहे कारण त्याच्या समुख बाजू जे आहेत त्या कशा आहेत समांतर आहेत मग बघा या ठिकाणी पी ए बी क्यू पी ए बी क्यू हा वरचा चौकोन आणि दुसरा यस ए यस ए बी आर यस ए बी आर हा दुसरा चौकोन हे सुद्धा कसे आहेत आहे ते हा पण आहे ते हा पण आहे ते मग आता आपण वरचं चौकोन घेऊ पी ए बी क्यू पी ए बी क्यूमध्ये पी ए बरोबर ए बी पी ए बरोबर सॉरी ए ही पी ए बरोबर क्यू बी किंवा बी क्यू ही बाजू आणि ही बाजू या सुद्धा आय त्याच्या काय झाल्या सम्मुख बाजू झाल्या पी ए बरोबर बी क्यू वरच्या चौकोनाचा विचार करतोय आपण वरच्या आयताचा विचार करतोय पी ए बरोबर क्यू बी हे बघा या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरी कुठली येणार पी क्यू बरोबर ए बी ही आणि ही ही काय झाली वरच्या चौकोनाची सम्मुख बाजू झाली मग तेच त्या ठिकाणी कारण लिहिले आयताच्या सम्मुख बाजू वरचा जो चौकोन आहे पी ए बी क्यू या चौकोनाच्या सम्मुख बाजू लिहिल्या या ठिकाणी त्याला एक नंबर दिला त्याच्यानंतर हा खालचा चौकोन दुसरा एस ए बी आर एस ए बी आरमध्ये खालच्या चौकोनामध्ये एस ए समांतर सॉरी एस ए बरोबर काय बी आर म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय झाली सम्मुख बाजू झाली त्याच्यानंतर एस आर बरोबर ए बी ही आणि ही सुद्धा कशी झाली समान झाली कारण काय आहे आयताच्या सम्मुख बाजू इत्या मग त्याला दोन नंबर दिला कारण पण ते लिहिला आयताच्या त्याच्या बाजू मग आता याच्यामध्ये प्रामुख्याने बघा एक एक त्रिकोणाविषयी आपण त्रिकोण टी एस टी एस आता हा काटकोणे हा पण काठकोणी म्हणजे हा टी ए एस हा नव्वद अंशाचा नव्वद अंशाचा म्हणजे त्रिकोण टी ए एस हा काटकोण त्रिकोण होणार मग या ठिकाणी काटकोण त्रिकोण होणार आपण पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग करणार बघा त्रिकोण टी एस त्रिकोण आहे मग त्या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला टी एसचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग आधी कस एचा वर्ग मग याला आपण पायथागोरसच्या प्रमाणानुसार नंबर तीन दिला टी एसचा चा वर्ग टी एसचा चा वर्ग बरोबर वर। टी एचा वर्ग अधिक एस एचा वर्ग टी एचा वर्ग अधिक एस, वर्ग।, एस वर्ग याला तीन नंबर दिला म्हणजे एक त्रिकोण घेतला टी एस दुसरा त्या त्या ठिकाणी पायथागोरुष प्रमाणाचा उपयोग केला दुसरा त्रिकोण टी ए पी म्हणजे हा झाला आता हा ही हा पण तुमचा त्रिकोण कोणी पुन्हा इथे हो पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला बघा टी पी काटकोणत्री कोणी मग आता पायथागोरस काय मध्ये हा तुमचा कर्ण होणार कुठला टी पी टी पी टी पीचा वर्ग बघा टी पीचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग अधिक की एचा वर्ग पायथागोरस प्रमाणानुसार त्याला नंबर दिला चार मग तुमचा चारमध्ये जो आहे टी पीचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग अधिक वर्ग याला नंबर दिला चार त्यानंतर म्हणजे हा एक काट त्रिकोण घेतला हा एक काट त्रिकोण घेतला पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग करा आता पुढे त्रिकोण टी बी आर टी बी आर हा हा काटकोन त्रिकोण म्हणजे एकंदरीत एक दोन तीन आणि चार हे काटकोन त्रिकोण आहेत चारहींना पायथागोरच्या प्रमाणाचा उपयोग करायचा मग आता याच्यामध्ये जर विचार केला तर हा करणं होणार नव्वदंशासमोर टी आरचा वर्ग बघा टी आरचा वर्ग कुठला त्रिकोण टी बी आर त्रिकोण आहे मग काटकोन त्रिकोणे म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार टी आरचा वर्ग बरोबर टी बीचा वर्ग आधी बी आर चा वर्ग किंवा आरबी चा वर्ग पायथा गोरचच्या त्याला पाच नंबर दिला म्हणून टी आर चा वर्ग बरोबर टीबीचा वर्ग अधिक आरबी चा वर्ग याला पाच नंबर दिला म्हणजे थोडी आणि मग आणखीन शेवटी एक तुमचा त्रिकोण येणार हा द्याला तीन नंबर चार नंबर पाच नंबर पुढे आपण बघू त्रिकोण बी क्यू टी वी क्यू म्हणजे तो वरचा त्रिकोण त्याच्यामध्ये काय होणार टी क्यूचा वर्ग बरोबर टी वी क्यूमध्ये मध्ये पायथागोरसच्या उपयोग केला तर टी क्यूचा वर्ग बरोबर बीचा वर्ग आधी क्यूबीचा वर्ग हा तुमचा सहा नंबर त्याला सहा नंबर दिला म्हणजे चार पहिले आपण एक दोन नंबर दिले सम्मुख बाजून करता तीन चार पाच सहा करता आपण पायथागोरच्या चारही जे त्रिकोण काटकोण त्रिकोण होते दे करता आपण काय केलं पायथागोरच्या प्रमाणाचा उपयोग केला आता असे आपल्याला तीन चार पाच आणि सहा असे समीकरण मिळाले मग आता जर आपण विचार केला बघा समीकरण तीन व सहा यांची बेरीज करून हा तीन नंबर लक्ष द्या आणि सहा यांची काय करायची बेरीज म्हटली माझं डावी बाजू डावी बाजूमध्ये मिळायची उजवी बाजू उजवी बाजू मिळायची टी एस वर्ग अधिक टी क्यू, क्यू चा वर्ग बरोबर ही डावी बाजू टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग बरोबर ही बाजू टी एचा वर्ग अधिक एस ए चा वर्ग अधिक याचा टी बी चा वर्ग अधिक क्यू बी चा वर्ग बघा दोघांची बेरीज करून म्हटल्यानंतर टी एस चा वर्ग अधिक का टी क्यूचा वर्ग बरोबर टी एचा वर्ग आधी एस ए चा वर्ग अधिक क टी बीचा वर्ग आधी का क्यू बीचा वर्ग दोघांची काय केली त्या ठिकाणी बेरीज केली समीकरण नंबर तीन आणि सहा यांची बेरीज केली पुढे आता टी ए चा वर्ग अधिक एस ए आता एस ए म्हणजे काय बघा एस ए म्हणजे बिहार होतो एक नंबरमध्ये एकमध्ये काय तुमचा पी ए बरोबर पी ए बरोबर क्यू बी कॉम आणि दुसरी जी समूह बाजू आहे पी क्यू बरोबर ए बी पी क्यू बरोबर ए बी हा तुमचा एक नंबर त्याच्यानंतर दुसरा आहे एस ए बरोबर आर बी एस ए बरोबर आर बी कॉमन आणि एस ए बरोबर आर बी एस आर बरोबर ए बी एस आर दोन मध्ये येस आर बरोबर ए बी हे दोन नंबर म्हणजे या सगळ्या समीकरण आपल्या समोर असले तर आपण पटकन सोडू शकतो मग आता बघा एस एस ए म्हणजे काय होतो एक मध्ये किंवा दो, दोन ए दोन मध्ये बघा एस ए म्हणजे काय होतो आरबी पुढे जा नेक्स्ट एस एस ए म्हणजे काय होतो बघा एस ए म्हणजे हा इथे आपण एस ए ना आता टी ए वर्गाची सत्ता असेल ए एस ए म्हणजे काय होतो आरबी मग एस ए चा वर्ग म्हणजे काय होणार आरबीचा वर्ग आरबीचा वर्ग अधिक टीबी चा वर्ग हा आरबीचा किंवा बी आरचा वर्ग आर टी बी चा वर्ग जसत तसा अधिक टी बी चा वर्ग अधिक क्यू बी बघा आता हा क्यू बी आहे क्यू बी म्हणजे काय होतो इथे बघा क्यू बी क्यूबी म्हणजे काय होतो पी ए होतो पी ए वर्ग आहे म्हणून वर्ग पी एचा वर्ग मग आता मी असली तो टी एचा वर्ग अधिक आरबी म्हणजे बिहारचा वर्ग अधिक टी बी चा वर्ग अधिक पी ए पी एचा वर्ग तस फक्त आरबीच्या ठिकाणी आर केलं आता पुढे बघा टी चा वर्ग जसं तसं लिहिला टी ए चा वर्ग त्याच्यानंतर पी ए जो आहे तो जवळ घेतला पी एचा वर्ग अधिक पी वर्ग अधिक त्याच्यानंतर तुमचा टी वर्ग हा बघा टी वीचा वर्ग पुढचा टी वी सत्ता तसा हा वरचा टी वीचा वर्ग आधी उरला काय तुमचा बिहार बिहारचा वर्ग तो इथे बिहारचा वर्ग लिहिला मग आता हे बघा हे आणि हे याची जोडी केली आता समीकरण चार व पाच वरून आता चारमध्ये काय आहे टी एचा वर्ग अधिक पी पीएसा वर्ग काय होतो टी पीचा वर्ग मग हा पीचा वर्ग लिहिला अधिक टी बीचा वर्ग चार आणि पाच मध्ये पीचा तीन आणि चार आणि पाच मध्ये म्हटलं चार मध्ये पीचा वर्ग बघा टी एचा वर्ग अधिक पी पीएसा वर्ग व टी पीचा वर्ग तो टी पीचा वर्ग लिहिला अधिक टी बीचा वर्ग पाच मध्ये टीबी चा वर्ग अधिक आर बीचा वर्ग किंवा बी आर वर्ग काय होतो टी चा वर्ग तो टीआर चा वर्ग लिहिला चा वर्ग हे आपण चार व पाच वरून घेतलं मग आता तेच आपल्याला सिद्ध करायचं टी एस चा वर्ग बरो टी वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग टी पी चा वर्ग अधिक वर्ग बघा टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग बरोबर टी पी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग हा टी वारे आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय हे सिद्ध करायचंय बॅक जर जरा बघा सिद्ध करा टी चा वर्ग या ठिकाणी टी एस चा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग टीपीचा वर्ग टी टीआरचा वर्ग टी एस चा वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग पीचा वर्ग टीआरचा वर्ग अशा रीतीने आपण सिद्ध करू शकतो तर थोडक्यात काय तर आपण यामध्ये हा एक त्रिकोण काटकोण त्रिकोण घेतला पहिल्याने काय केलं सम्मुख बाजू घेतल्या ही समांतर ही म्हणजे याचा अर्थ हा आहे ते हा पण आहेत झाला हा पण आहेत झाला यांच्या समूह याच्या समूह बाजू लिहिल्या त्याला एक नंबर दिला याच्या समूह बाजू लिहिल्या त्याला दोन नंबर दिला त्याच्यानंतर हा त्रिकोण घेतला हा त्रिकोण आहे पायथागोरस प्रमाणानुसार त्याला नंबर दिला तीन हा पण काटकोण त्रिकोण घेतला त्याला पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला त्याला नंबर दिला चार हा त्रिकोण घेतला पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला त्याला सुद्धा नंबर दिला पाच तो त्रिकोण घेतला त्यालाही पायथागोरसच्या प्रमाणाचा उपयोग केला आणि त्याला नंबर दिला सहा पुढे नेक्स्ट नंतर मग आपण काय केलंय समीकरण तीन आणि सहा यांची बेरीज केली आणि मग आपला एक आणि दोन वरून ह्या किमती आपण ऍडजस्ट केल्या आणि शेवटच्या याला आपण चार व पाच समीकरणाचा उपयोग करून टी टीपीचा याचा अर्थ काय होतो टी पीचा वर्ग चारमध्ये चार मध्ये आणि याचा अर्थ काय होतो टी आरचा वर्ग समीकरण नंबर पाचमध्ये मध्ये आता असे काय उदाहरण आपूर्निश प्रमाणाच्या संदर्भात होते तर अजून आपण काही उदाहरणं बघणार आहोत संकीर्ण प्रश्न जे अपूर्णचे प्रमय पायथागोरसचे प्रमेय जे काय किंवा त्यांचे व्यत्यास त्याच्या आधारावरती तीस साठ नव्वदच्या प्रमाणाचा उपयोग पंचेचाळीस पंचावन्न नव्वदच्या प्रमाणाचा उपयोग ते आता आपण बघणार आहोत ते सर्व एकत्रित उदाहरणं जे आहेत ते संकीर्ण प्रश्न संग्रह कितीमध्ये दोनमध्ये त्यातलं पहिलं उदाहरण त्रिकोण आर एस टीमध्ये बघा त्रिकोण आर एस टी आर आर एस, एस तो शाचा, तो शाचा आर टी हा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये एस आहे आर टीची किंमत आर टी ही किंमत दिलेली आहे बारा आणि ह्या दोघं किमती काढायच्या आर एस आणि दुसरी ह्या दोन किमती काढायच्या आता बघा त्रिकोण आर एस टी मध्ये आर एस मध्ये कोण एस बरोबर नव्वद कोण टी बरोबर किती तीस हे दिलेलं याचा अर्थ कोण आर किती साठ येणार कारण नव्वद आणि तीस एकशे वीस त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बापांची ब्रिरज एकशे ऐंशी अंश असते मग एकशे ऐंशी वजा एकशे वीस वजा केली ऑटोमॅटिक हा कोण आर जो आहे तो येतो साठ अंशाचा मग त्रिकोण आर एस टी जो आहे आर एस टी मापा काय होता तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचा हा त्रिकोण झाला म्हणून ती संश साव्वद अंश त्रिकोणाच्या प्रमायानुसार या प्रमायाचा उपयोग करणार आपण मग काय करणार एस आर आता एस आर म्हणजे काय होणार एस आर हा कुठल्या अंशासमोरचा आहे तीस अंशासमोरचा कोण आहे म्हणून एस आर तीस समोरील कोण एकछेद दोन गुणीला कर्ण म्हणून एस आर बरोबर छेद दोन गुणीला कर्ण कर्ण काय आला याच्यामध्ये आर टी तो लिहिला आणि ही एस आर जी आहे ही तीस अंशासमोरची बाजू आहे मग एस आर बरोबर एक छेद दोन गुणीला आर टी आर टीची किंमत आपल्याला दिलेली आर टीची किंमत बारा दिली ती लिहिली दिला एक बे सक बारा एस आर बरोबर किती आले सहा मग आता ही एसआरची किंमत झाली आता ही किंमत आता ही किंमत काढण्यासाठी ही किंमत ही बाजू जी आहे ही बाजू कुठल्या कोणासमोरची येणार साठ अंशाच्या म्हणून साठ अंशासमोरील बाजू कुठली एस टी बरोबर काय कर्णीमध्ये तीनशे दोन गोडीला कर्ण कर्ण काय तुमचा आर टी तो आर टी लिहिला मग एस टी बरोबर कर्णीमध्ये तीनशे कर्ण आर टी आर टी आपल्याला दिलेला आहे आर टी बरोबर बारा तो बारा लिहिला भाग दिला बेक बे बेसक बारा मग एस टी बरोबर हे सहा करणीमध्ये तीन सेमी असं या दोन बाजू ज्या आहेत ई एस आर आणि टी एस या आपण काढू शकतो अजून एक उदाहरण बघा आयताचे क्षेत्रफळ एक एकशे ब्याण्णव चौरस सेमी असून त्याची लांबी सोळा आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा बघा हा जो ए बी सी डी हा आयत आहे मग त्याचं क्षेत्रफळ आहे एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी बरोबर एकशे ब्याण्णव कर्णाची लांबी काढायची हा करण आहे कुठला बी डी करण आहे मग लांबी तुमची काय एडी मग आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी आयताचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एकशे ब्याण्णव बरोबर लांबी ए बी ती दिलेली आहे सोळा गुण्हेडी मग आता मी सर्व लिहिलं सोळा गुणेला एडी बरोबर एकशे ब्याण्णव विकले लिहिले सोळा गुण्हेला आहेत याला भागीला जातील म्हणजे एडी बरोबर एकशे ब्याण्णव चे सोळा त्याला भाग दिला बारा आला म्हणजे हे काय आलं एडीची किंमत आली एडी बरोबर किती आले बारा ही किंमत बा एडीची किंमत त्रिकोण डी ए बी हा काटकोन त्रिकोण होतो आता कोण ए जो आहे तो नव्वद अंशाचा पायथागोरसच्या गोरसच्या प्रमाणानुसार कर्णवर्ग डी बी चा वर्ग बरोबर ए डीचा वर्ग अधिक वर ए चा वर्ग माझा ए डी आपण ए डी बरोबर इथे बारा काढला म्हणून बाराचा वर्ग अधिक ए बी ए बी किती आहे सोळा सोळाचा वर्ग डी चा वर्ग बरोबर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न चा वर्ग, चा वर वर्ग, वर्ग बरोबर दोघांची बेरीज केली चारशे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं याचं वर्ग मूळ डीबी याचं वर्गमूळ वीस वीस काय आली बीची किंमत आली आणि डी बी काय आहे कर्ण तर कर्णाची लांबी किती आहे वीस सेमी आता बघा हे एक उदाहरणांक बघू आपण एका शंभू त्रिकोणाची उंची कर्णीमध्ये तीन सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा त्रिकोणाची बाजू काढायची बाजूची लांबी काढायची आणि परिमिती काढायची उंची दिलेली त्रिकोण सी हा काय आहे समभूत त्रिकोण समभूस त्रिकोण जो आहे त्याचे तिन्ही बाजू समान तिन्ही कोण सुद्धा समान म्हणजे प्रत्येक कोण किती अंशाचा येणार तुमचा साठ साठ अंशाचा सा, हा साठचा होणार हा साठचा आणि हा पण साठचा पण हा काय आहे दुभागला गेला तीस तीस मध्ये मग हा त्रिकोण टार होतो तुमचा तीस साठ नव्वद ही उंची होते मात्र बघा त्रिकोण कोण डी बरोबर नव्वद कोण बी बरोबर किती साठ तर कोण ए ॲटोमॅटिक किती येणार तीस म्हणून तीस अंश साठ अंश नव्वद अंश त्रिकोणाच्या प्रमाणानुसार मग आता साठ अंशासमोरील बाजू साठ अंश त्याच्यासमोरची समोरची बाजू ईडी बरोबर काय आहे करणीमध्ये तीन शेत दोन गुड़ेला कर्ण कर्ण काय आहे ए बी तो जरीला आता एडीची किंमत किती दिलेली आहे करणीमध्ये तीन बरोबर पुन्हा एडीची किंमत दिली करणीमध्ये तीन कर्णीमध्ये तीन छेद दोन गुण्याला ए बी जस तस मग आता हा इथे दोन कसा आला लक्ष द्या इकडे करणीमध्ये तीन करणीमध्ये तीन बरोबर कर्णीमध्ये तीन छेद दोन गोणेला कर्ण कर्ण आहे ए बी मग मी आता राहिलो होतो बघा कर्णीमध्ये तीन छेद दोन गुणेला ए बी बरोबर करणीमध्ये तीन शेत दोन आणि हा तुमचा करणीमध्ये तीन मग आता मी छेदाला एक घेतो समजा तिरकच गुणाकार केला तर कर्णीमध्ये तीन ए बी बरोबर कर्णीमध्ये तीन दोन कर्णीमध्ये तीन यांचा गुणाकार मग ए बीची किंमत जर काढायची असेल तर दोन कर्णीमध्ये तीन करणीमध्ये तीन गुणला इकडे बागेला घेतले करणीमध्ये तीन करणीमध्ये तीन कट झाला एबी बरोबर किती आले दोन मग ही एबीची किंमत झाली ए बी एक बाजू काढली त्रिकोणाची बाजू आली ए बी आणि हा आहे समभूष त्याचे तिघ बाजू समाने ए बी बरोबर बी सी बी बरोबर बी सी बरोबर ए सी बी बरोबर बी सी बरोबर सी प्रत्येकाची बाजू दोन दोनच येणार कारण का तो समबुश त्रिकोण आहे आता त्रिकोणाची परिमिती काढायची त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक ए सी व तिघ बाजू काय आहे दोन अदिके, दोन आहे म्हणून दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा मग त्रिकोणाची परिमिती जी आहे ती त्रिकोणाची परिमिती किती आली सहा सेंटीमीटर तर आपल्या आयत त्रिकोण चौरस यांचे क्षेत्रफळ आप माहिती असले पाहिजे आयताचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे आताची परिमितीचं सूत्र माहिती असलं पाहिजे चौरस चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाची परिमिती यांची सूत्र माहिती असली पाहिजे त्रिकोण त्रिकोणाची साठ नव्वदचं सा प्रमे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय आपल्याला माहिती असलं पाहिजे त्रिकोणाची परिमिती समभुज त्रिकोण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला माहिती असल्या पाहिजे त्यांचे सूत्र आपल्याला माहिती असले पाहिजे यानंतरचे जे बाकी उदाहरणं आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडला बघूया